लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दररोज कोणत्या ना कोणत्या मतदारसंघात महत्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपच्या एका नेत्याने थेट पक्ष बदलत लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे साहजिकच महायुतीचे उमेदवार असलेले धैर्यशील माने यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात परंतु हा नेता नेमका कोण आहे याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी प्रतीक्षा नवरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढतीने चुरस वाढली होती त्यात आता आणखी एकाची भर पडत असल्यानं ही लढत पंचरंगी होणार आहे भाजपचे नेते आणि इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले विशेष म्हणजे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तारा राणी आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे या मतदारसंघातून महायुतीकडून धैर्यशील माने उभा आहेत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा नाकारल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार असलेले सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी दिली आहे तर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षातून लढण्याचा निर्णय घेतला आहे वंचित बहुजन आघाडीकडून जैन समाजाचे दादासाहेब उर्फ डी सी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे यानंतर पाचवे उमेदवार म्हणून आता ताराराणी आघाडीकडून प्रकाश आवाडे रिंगणात असणार आहेत त्यामुळे हात कनकले मतदार लढत ही पंचरंगी होणार हे निश्चित झाले. आधी काँग्रेस त्यानंतर अपक्ष मग भाजप आणि त्यानंतर आता ताराराणी आघाडी असा आवाडे यांचा पक्षप्रवास राहायलाय. पूर्वी आवाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी काश्मीर मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. इचलकरंजी विधानसभा मतदार दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हळवणकर यांचा पराभव करून ते अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले निकालानंतर त्यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दिला होता प्रकाश आवाडे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे असे चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे सर्वाधिक ऊस गाळप करणारा जवाहर साखर कारखाना पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आवाडे इचलकरंजी बहुराज्य शेड्यूल सहकारी बँक प्रोसेसर्स टेक्स्टाईल पार्क मेगा पॉवरलूम प्रकल्प विविध सहकारी संस्था डीकेटी शिक्षण संस्था यावर प्रकाश आवाडे यांचं नेतृत्व आहे त्यांचे वडील कलापांना आवाडे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालात खासदार झाले होते विशेष म्हणजे आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या उमेदवारीवर बोलताना मी कोणतीही बंडखोरी केली नाही हातकणंगले मधून निवडणूक लढवून आपण नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार आहोत या मतदारसंघात मी परिचित आहे आणि माझे काम संपूर्ण राज्याला माहिती आहे माझ्या मतदारसंघातील एकही माणूस कामासाठी बाहेर जात नाही आता लोकसभा मतदारसंघात देखील अशीच कामगिरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय या मतदारसंघात जातीचं कार्ड चालत नाही तर विकास कोण करतो त्याचं कार्ड चालेल शिवाय आपण एकदाच निवडणूक लढवणार आणि ती जिंकणार देखील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यामुळे हात करंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही पंचरंगी होणार असून ती अटीतटीची लढत असणार यात शंका नाही तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन साठी फॉर द पीपल न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद